नमस्कार फ्रेंड, अभिज्ञान किचन आणि फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर फ्रेंड्स, व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण आज पनीरची भाजी बनवणार आहोत। पनीरच्या भरपूर प्रकारच्या भाज्या आपण करतो किंवा आपल्याला हॉटेल मध्ये गेल्यानंतर बघायला मिळतात। तर मी आज तुम्हाला पनीर भुर्जी कशी बनवायची ते सांगणार आहे। आणि पनीर भुर्जी म्हटलं की सर्वजण असे ड्राय पनीर भुर्जी बनवतात, कोरडी बनवतात, म्हणजे अंडा भुर्जी बनवतात तशीच बनवतात। पण आपण आज मसाला पनीर भुर्जी बनवणार आहोत थोड्या वेगळ्या पद्धतीने। तर ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला व्हिडिओच्या शेवटी सांगा। तर आपण पनीर भुर्जी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, एक मोठा कांदा घेतलाय बारीक चिरून, 100 ग्रॅम पनीर किसून घेतलंय। तुम्ही हाताने बारीक सुद्धा करू शकता, पनीर किसून घ्यायला पाहिजे असं काही नाही। आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट, ही विकतची पेस्ट आहे, तुम्ही घरात सुद्धा करू शकता। आणि अशाच प्रकारे अजून आपल्याला साहित्य लागणार आहे, ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। तर आपल्याला आधी असा कढईसारखा पॅन असतो, तो पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तेल टाकायचं आहे। हे तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला फक्त जिऱ्याची फोडणी द्यायची आहे। आणि जिरे तडतडले की त्यामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे, कांदा चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर आता आपला कांदा ब्राऊन कलर आलेला आहे आणि त्यामध्ये आता मी चिरलेला टोमॅटो टाकणार आहे। टोमॅटो आपल्याला कांद्यामध्ये पूर्ण शिजवून घ्यायचा आहे, त्यासाठी आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवावं लागेल। तर मी असं झाकण ठेवलंय आणि टोमॅटो शिजवून घेणार आहे कांद्यामध्ये। हे 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। आता आपण झाकण काढून बघूया, आपला टोमॅटो थोडाफार शिजलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला आले लसूण पेस्ट टाकायची आहे। पेस्ट चांगली परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा हळद टाकायची आहे। हळदीला सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे, हळद कडवट असते त्यामुळे चांगले परतून घ्यायची। आता मी यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकला आणि काश्मीरी लाल मिरची ही 2 चमचे मी टाकणार आहे। आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकसारखं करून त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। काश्मीरी लाल मिरची तिखट नसते त्यामुळे मी घरातलं काळं तिखट थोडं वापरलेलं आहे। आणि आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे, झाकून ठेवल्यामुळे याला भरपूर तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसाला पूर्णपणे शिजलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला पनीर मसाला टाकून एक सर्व परतून घ्यायचं आहे अजून एकदा। आता त्या मसाल्यामध्ये आपल्याला पाणी ऍड करायचं आहे। पाणी ऍड केल्यानंतर ते आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटे ठेवायचं आहे। आता हे झाकण काढून बघूया। तर आपले थोडेफार पाणी आटलेलं आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये पनीर ऍड करायचं आहे। हे पनीर टाकून एक सारखं करून घ्यायचं। तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे मला कमेंट करून नक्की कळवा। आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
हा वीडियो आवडला तर लाइक करा, शेयर करा। आता हे आपलं पनीर एक दिवस झालेला आहे। आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। मीठ नेहमी कमीच टाकावं, कारण मसाल्यांमध्ये मीठ असतं। आपण जर जास्त मीठ टाकलं तर आपली भाजी खरट होण्याची शक्यता भरपूर असते, त्यामुळे मीठ थोडं टाकायचं। मीठ कमी पडलं तर आपण नंतर घेऊ शकतो, पण मीठ जास्त झालं तर ते बाजूला काढू शकत नाही। आता त्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी तुम्ही घाला। आता आपल्याला हे एक उकळी येईपर्यंत झाकून ठेवायचं आहे। याला उकळी आलेली आहे। आणि आता हे मी गॅस मंद आचेवर ठेवणार आणि त्यावर झाकण ठेवणार आहे, जेणेकरून पाणी मुरेल त्यामध्ये चांगलं आणि पनीर एकसारखं होईल। तुम्ही बघू शकता पनीर भुर्जीला भरपूर असं तेल सुटलेलं आहे आणि आपलं पनीर सुद्धा शिजलेलं आहे। आता त्यावर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि आपली पनीर भुर्जी आता खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही सुद्धा पनीर भुर्जी नक्की ट्राय करून बघा आणि केल्यानंतर मला सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत बाय बाय।